जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी जोरात सुरू झालेले आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी आपण निवडणूक रिंगणातून बाजूला होत असल्याची घोषणा केली. राज्यात आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये विद्यमान आमदारांनी पहिल्यांदाच रिंगणातून बाजूला होण्याचा निर्णय घेणाऱ्या आमदार कुपेकर या पहिला आमदार आहेत. त्यामधलं वेगवेगळी कंगोर आहेत. गेल्या विधानसभेनंतर खऱ्या अर्थानं इवेज प्रकल्प हटावच्या माध्यमातून त्यांच्या कन्या डॉक्टर नंदिनी बाबुळकर यांनी आक्रमकपणे चंदगड विधानसभा मतदारसंघात सगळी प्रचाराची धुरा हातात घेतली होती. 2019 निवडणूक लढवायची ह्या ईर्षेने त्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यानुसार त्यांनी गेली 4-4.5 वर्षे अतिशय मेहनत घेतली. 2017 झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी स्वतंत्र युवक क्रांती आघाडीच्या माध्यमातून भाजपमधलं पहिलं पाऊल त्यांनी टाकलं होतं. आणि जिल्हा परिषद सत्ता संघर्षामध्ये त्यांनी भाजपच्या बाजूनच आपलं माप टाकलं होतं. तिथून त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा अतिशय जोरात सुरू झाली आणि त्यांनी 1-2 वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या संदर्भात भेट घेतली होती. त्यामुळे ते आज जाणार, उद्या जाणार, परवा जाणार असेच गेली 1.5-2 महिने कुपेकर कुटुंबासंदर्भातली चर्चा होती. आणि त्यांनी अचानक गुरुवारी दोघींनीही आपण निवडणूक रिंगणातून बाजूला होतोय असा निर्णय घेतला. त्यामध्ये एक होतं की जे युतीमध्ये जे आहे तो मतदारसंघ सेनेकडे आहे आणि सेना तिथून सोडायला तयार नव्हती. आणि जरी युती तुटली तरीसुद्धा ती भाजपला जरी भाजपकडनं जर लढायची तयारी असली तरीसुद्धा मूळचा तिथला जो भाजपमध्ये आहेत किंवा आता नव्याने प्रवेश केलेले भाजपमध्ये जे काही नेते आहेत ते मूळ कुपेकर गटाला विरोध करणारेच आहेत. त्यामुळे त्यांना भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांचा मुळात विरोध होता आणि त्यांचा विरोध अंगावर घेऊन तिथं भाजपमध्ये जाऊन उमेदवारी घेणं आणि जिंकणं हे तितकंसं सोपं नव्हतं. म्हणून त्यांनी कदाचित निवडणुकीच्या रिंगणातून बाजूला होण्याचा त्यांनी निर्णय घेतला असावा. पण अजूनही जर तरच्या गोष्टी आहेत. त्यांनी 22 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण एकूणच चंदगडचं राजकारण पाहता अचानकपणे त्यांनी राजकारणातून एक्झिट घेणं हा कुपेकर गटासह जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का मानला जातो.